नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या फार्मसी स्क्रिप्टेड सक्सेस चॅनलमध्ये। तर आपली विंटर एक्झाम ही डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये स्टार्ट झाली आहे आणि आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे तो असणार आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन असतील विंटर एक्झामसाठी त्याच्या रिलेटेड, जे की क्वेश्चन तुम्हाला रीड करून ॲटलीस्ट तुमच्या विंटर एक्झामसाठी तुम्हाला हेल्प होऊ शकते। तर मी आता क्वेश्चन बँक असेल फार्मास्युटिकल केमिस्ट्रीची तर ती ओपन केलेली आहे, त्याच्यामध्ये जे काही आपले फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या सब्जेक्टमध्ये जे काही चॅप्टर्स आहे, की फर्स्ट चॅप्टर जसं की इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिकल केमिस्ट्री, त्याच्यात असणारे की सोर्सेस अँड टाईप्स ऑफ इरर, देन इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल्स, जसं की सेकंड चॅप्टर असणारे व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस, त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं की ग्रॅव्हीमेट्रिक ॲनालिसिस, देन थर्ड ऑर्गॅनिक फार्मास्युटिकल्स इन विच हिमॅटेनिक्स, गॅस्ट्रो इंटेस्टिनल एजंट, टॉपिकल एजंट, डेंटल प्रोडक्ट, मेडिसिनल गॅसेस, देन नेक्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू नॉमेनक्लेचर। मग नॉमेनक्लेचरमध्ये जे काही आपले पार्ट असणारे, म्हणजे जे काही क्लासिफिकेशन्स असेल, केमिकल्स नेम असेल, केमिकल स्ट्रक्चर असेल, हा सगळा पार्ट तिथे इन्क्लूड असणार आहे। नंतर फिफ्थ नंबरचं चॅप्टर ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम, मग त्याच्यात परत इन्क्लुडिंग चॅप्टर्स असणारे अनास्थॅटिक्स, सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक्स, अँटी सायकोटिक, अँटी कन्वर्जंट, अँटी डिप्रेसंट। ओके, सो दॅट इज द चॅप्टर नंबर 5। देन आफ्टर चॅप्टर 6 ड्रग्स ॲक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम इन विच इन्क्लुडिंग सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स, देन नेक्स्ट वन ॲडनर्जिक अँटागोनिस्ट, देन कोलिनर्जिक ड्रग्स अँड रिलेटेड एजंट्स, देन कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट, आणि नंतर 7th नंबरचं चॅप्टर असणार आहे ड्रग्स ॲक्टिंग ऑन कार्डिओवॉस्क्युलर सिस्टीम। मग कार्डिओवॉस्क्युलर सिस्टीममध्ये परत 3 सिस्टीम्स असतील, फर्स्ट असणारे अँटी अरेथमिक ड्रग्स, देन अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट, देन अँटी अँजायनल एजंट। नंतरचं चॅप्टर असणार आहे आपल्या ॲज पर सिलॅबस कॉपी डायुरेटिक्स, नंतर हायपोग्लासेमिक एजंट्स, देन नॉन स्टेरॉडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स अँड अनाल्जेसिक्स अँड अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स, आणि नंतरचं चॅप्टर असणार आहे आपलं अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स। मग अँटी इन्फेक्टिव्ह एजंटमध्ये फर्स्ट असणारे अँटी फंगल एजंट्स, युरिनरी ट्रॅक्ट अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स, देन अँटी ट्युबरक्युलर एजंट्स, अँटीव्हायरल एजंट्स, अँटी मलारियल्स, सल्फोनामाइड, आणि नंतर नेक्स्ट चॅप्टर असणार आहे आफ्टर दी अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स नंतरचं अँटीबायोटिक्स, अँड लास्ट चॅप्टर दॅट इज दी अँटी न्योप्लास्टिक एजंट। मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मला असं समजलं आहे की जो काही आपला फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा जो काही सिलॅबस आहे तो ॲज कम्पेअर टू फर्स्ट इयरच्या स्टुडंटच्या स्ट्रेंथ वाईज हा सिलॅबस जरा जास्त दिला आहे। मग फर्स्ट इयरला असताना स्टुडंटची ग्रास्पिंग पॉवर कमी असल्यामुळे जो काही लास्ट समर 2023चा रिझल्ट आहे हा जरा बऱ्यापैकी कमी लागला, म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये बरेचसे मुलं हे फेल झालेले। मग हा सगळा ओवरऑल सिलॅबसचा स्टडी करत असताना मी जे काही इम्पॉर्टन्स काढले ते विंटर एक्झामसाठी तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात, किंवा तुम्ही त्या क्वेश्चनचा अभ्यास केल्यानंतर ॲटलीस्ट तुमची पासिंग व्यवस्थित निघू शकते। तर आता आपण चला डिस्कस करूया की आपले क्वेश्चनचा पॅटर्न काय असेल आणि क्वेश्चन काय असतील, कशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या विंटर एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात। सो आपण फर्स्ट बघूया की लॉंग आन्सर टाईपचे जे काही क्वेश्चन्स असतात ते कशा टाईपचे असू शकतात। सो फर्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया, डिफाईन इम्प्युरिटीज अँड राईट दी सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी अँड एक्सप्लेन दी सोर्सेस ऑफ इम्प्युरिटी। ओके, सो आता तुम्हाला इथे इम्प्युरिटीजची डेफिनेशन लिहायची की इम्प्युरिटीज इज दी अनडिझायरेबल फॉरेजिन मटेरियल विच मे बी टॉक्झिक ऑर मे नॉट बी टॉक्झिक प्रेझेंट इन दी फार्मास्युटिकल सबस्टन्स, म्हणजे जे काही फॉरेजिन मटेरियल प्रेझेंट असणार आहे तुमचं सबस्टन्समध्ये त्याला आपण इम्प्युरिटीज असं म्हणत असतो। सो विच मे बी टॉक्झिक ऑर मे नॉट बी टॉक्झिक, मग ते एकतर टॉक्झिक पण असू शकतं किंवा नॉन टॉक्झिक पण असू शकते। त्याच्यानंतर तुम्हाला सोर्सेस लिहायचे आहेत की इम्प्युरिटीज कशामुळे होत आहेत फार्मास्युटिकल फार्मास्युटिकल्समध्ये इम्प्युरिटीज का होत आहेत किंवा सोर्सेस काय असणार इम्प्युरिटीचे। मग जसं की सोर्सेसमध्ये असले की रॉ मटेरियल यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग, देन प्रोसेस्ड यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग, मटेरियल्स ऑफ द प्लांट्स, इन ॲडिक्वेट स्टोरेज, जे काही डिफरंट सोर्सेस असणारे इम्प्युरिटीजचे ते सोर्सेस इनलिस्ट करायचे आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे। हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन रिलेटेड टू इम्प्युरिटीज। देन सेकंड क्वेश्चन, राईट दी प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ ग्रॅव्हीमेट्रिक ॲनालिसिस। तर हा जो काही क्वेश्चन असणार आहे तुम्हाला हा क्वेश्चन सेकंड चॅप्टर म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिसमधला हा व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिसमधला हा क्वेश्चन असणार आहे। तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स लिहायचं आहे,
मेथड्स लिहायच्या, ग्रॅव्हीमेट्रिक अनालिसिस हा एक पूर्ण पॉईंट डिस्क्राईब करून दिला आहे आपल्या सिलेबस कॉपीमध्ये, त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असेल ते तुम्हाला लिहायचे. देन थर्ड क्वेश्चन, डिफाईन सिडेटिव अँड हिप्नॉटिक अँड क्लासिफाय विथ एक्झाम्पल अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ डायझेपाम अँड राईट्स इट्स केमिकल नेम. मग आता या क्वेश्चनला टेस्ट देताना हा 5 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला सिडेटिव आणि हिप्नॉटिक दोघांची डेफिनेशन लिहायची, नंतर त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं आहे, आणि जे काही सिडेटिव हिप्नॉटिक्स मध्ये ड्रग्स येतात त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग्स असा आहे की तो डायझेपाम. मग डायझेपामचं तुम्हाला स्ट्रक्चर व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे, आणि त्याचं केमिकल नेम, त्याचं जे काही आयुपॅक नेम असेल ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. हा क्वेश्चन पण विंटर एक्झामसाठी इम्पॉर्टंट असू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिफाईन अँड क्लासिफाय सिम्पॅथो मायमेटिक एजंट. आता जे काही सिम्पॅथो मायमेटिक, सिम्पॅथोलायटिक जे काही चॅप्टर्स आहेत हे आपल्याला विंटर एक्झामसाठी स्टडी करण्यासाठी इम्पॉर्टन्स चॅप्टर म्हटले तरी चालणार आहे. मग जे काही सिम्पॅथो मायमेटिक, म्हणजे आता फर्स्ट क्वेश्चन आपल्याला पडतो की सिम्पॅथो मायमेटिक म्हणजे काय. सो द ड्रग्स दॅट प्रोड्यूस दी फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स लाईक ॲड्रेनलिन ऑर नॉरॲड्रेनलिन और ड्रग्स विच ब्रिंक अबाउट द स्टिम्युलेशन ऑफ द ॲड्रेनर्जिक नर्व्स आर कॉल्ड ॲज ॲड्रेनर्जिक ड्रग. अशी जी काही स्पेसिफिक डेफिनेशन असेल तुम्हाला ॲड्रेनर्जिक ड्रग्स किंवा सिम्पॅथोमायमेटिक, ती तुम्हाला तिथे राईट डाऊन करायची. नंतर तुम्हाला सेकंड त्यांनी सांगितलं ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ नॉर ॲड्रेनलिन अँड डोपामाइन. मग आता तुम्हाला नॉर ॲड्रेनलिनचं स्ट्रक्चर काढताना तुम्हाला स्ट्रक्चर प्लस त्याचं आयुपॅक नेम पण लिहायचं आहे, सेम ॲज दॅट असणार आहे तुम्हाला की डोपामाइन. मग आता जे काही सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स असतात त्यांनाच दुसऱ्या नावाने आपण काय म्हणून ओळखतो, तर ॲड्रेनर्जिक ड्रग म्हणून ओळखत असतो. मग ती जी काही प्रॉपर डेफिनेशन असेल ती प्रॉपर डेफिनेशन लिहायची तुम्हाला, लाईक दॅट दी ॲड्रेनलिन ऑर नॉर ॲड्रेनलिन ड्रग विच ब्रिंग्स अबाउट दी स्टिम्युलेशन ऑफ दी ॲड्रेनर्जिक नर्व्स कॉल्ड ॲज ॲड्रेनर्जिक ड्रग्स, ही त्याची डेफिनेशन लिहायची आहे तुम्हाला. नंतर त्याच्यात तुम्हाला नॉन ॲड्रेनलिनचं आणि डोपामाइनचं स्ट्रक्चर काढायचं. मग स्ट्रक्चर जिथे पण आपल्याला विचारलेलं असेल तिथे आपण ट्राय करायचं की तुम्हाला त्याचं आयुपॅक नेम जे असेल ते लिहिणं मस्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन अँड क्लासिफाय कोलिनर्जिक ड्रग्स अँड ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिल कोलिन अँड गिव्ह इट्स केमिकल नेम अँड यूजेस. आता जे काही तुम्हाला जो काही क्वेश्चन आहे तुम्हाला डिफाईन अँड क्लासिफाय कोलिनर्जिक ड्रग, मग आता फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला सिम्पॅथोमायोटिकचं क्वेश्चनमध्ये डेफिनेशन लिहायची होती आणि क्लासिफिकेशन, सेम ॲज दॅट इकडे तुम्हाला कोलिनर्जिक ड्रग्सचं लिहायचं. मग कोलिनर्जिक ड्रग म्हणजे काय, की द ड्रग्स विच एक्झर्ट दी फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स लाईक दी ॲसिटिल कोलिन और ड्रग्स विच ब्रिंग अबाउट द स्टिम्युलेशन ऑफ कोलिनर्जिक नर्व, म्हणजे ज्या काही कोलिनर्जिक नर्व जे असतील त्यांचं स्टिम्युलेशन होतं. सो आर कॉल्ड ॲज द कोलिनर्जिक ड्रग. अबाउट द स्टिम्युलेशन ऑफ कोलिनर्जिक नर्व, दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट इन द डेफिनेशन. सो राईट डाऊन द प्रॉपर डेफिनेशन ऑफ द कोलिनर्जिक ड्रग्स अँड क्लासिफाय इट. देन क्लासिफिकेशनमध्ये त्याचे टाईप्स पडत असतात, की पहिलं असतं कोलिनर्जिक अँटागोनिस्ट, देन इनडायरेक्ट ॲक्टिंग कोलिनर्जिक अगोनिस्ट. मग त्याचं जे काही एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल लाईक दॅट निओस्टिग्मिन, फायसोस्टिग्मिन, हे जे असतील ते तुम्हाला एक्झाम्पल लिहायचे आहेत व्यवस्थित. नंतर त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला असणार आहे की डिफाईन अँड क्लासिफाय कोलिनर्जिक ड्रग, नंतर असं ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिल कोलिन अँड देन इट्स केमिकल नेम अँड यूजेस. मग तुम्हाला त्याचं केमिकल्स नेम पण लिहायचं आहे ॲसिटिल कोलिनचं, की जे केमिकल्स नेम आहे 2-acetyloxyethylazanium किंवा मग ट्रायमिथिल येतं, 2-acetyloxyethylazanium जे काही त्याचं केमिकल्स नेम आहे ते पण तुम्हाला तिथे व्यवस्थित लिहायचे. हा क्वेश्चन झाला डिफाईन अँड क्लासिफाय कोलिनर्जिक ड्रग्स अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिल कोलिन. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, त्याचे केमिकल नेम लिहायचं, त्याच्यानंतर युजेस लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिफाईन अँड क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ कॅप्टोप्रिल अँड गिव्ह इट्स केमिकल नेम युजेस अँड ब्रँड नेम. सेम ॲज दॅट असणार आहे तुम्हाला की अँटी हायपरटेन्सिव्हच्या चॅप्टरचा स्टडी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं डेफिनेशन लिहायचं आहे, क्लासिफिकेशन लिहायचं आहे. कॅप्टोप्रिल जे असेल त्या कॅप्टोप्रिलचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, त्याचं केमिकल नेम आणि युजेस, मोस्टली स्ट्रक्चरवर आपल्याला फोकस करायचं आहे. नंतर त्याची जी काही डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन असेल अँटी हायपरटेन्सिव्ह, सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर इन्व्हेंटर एक्झामिनेशन. देन नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन अँड क्लासिफाय डायुरेटिक अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फ्लुसेमाइड, गिव्ह इट्स केमिकल नेम युजेस अँड ब्रँड नेम. सो डायुरेटिक जे असेल त्याचं क्लासिफिकेशन डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. नंतर फ्लुसेमाइड हा इम्पॉर्टंट ड्रग्स असणारे अंडर द डायुरेटिक अँड
राइट डाउन इट्स स्ट्रक्चर एंड ब्रांड नेम एंड यूजेस. ओके सो दैट इज द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाइन एंड क्लासिफाई नॉन स्टेरॉयडल एंटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. जे NSAID जे काही डेफिनेशन असेल अनाल्जेसिक रिलेटेड त्याचं डेफिनेशन लिहायचे, क्लासिफिकेशन लिहायचं आहे. नंतर पॅरासिटेमॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, त्याचं केमिकल नेम, यूजेस आणि ब्रँड नेम. जे काही आपण ड्रग्स घेतो त्या ड्रगचं आयुपॅक नेम लिहिणं तुम्हाला इसेन्शियल असणार. मग जो काही आता आपण चॅप्टर बघतोय नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, त्याचं डेफिनेशन, क्लासिफिकेशन, त्याच्या अंडर जे काही इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर असणार आहे तुमचं असणार आहे पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर. सो डिफाईन अँड क्लासिफाय नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पॅरासिटामॉल्स. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन अँड क्लासिफाय अँटीबायोटिक अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अमॉक्झिसिलिन, गिव्ह इट्स केमिकल नेम अँड यूजेस. मग याच्यात तुम्हाला अँटीबायोटिकचं क्लासिफिकेशन लिहायचं आहे आणि अमॉक्झिसिलिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करून त्याचं केमिकल नेम अँड यूजेस राईट डाऊन करायचे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिफाईन अँड क्लासिफाय अँटी न्यूओप्लास्टिक ड्रग्स, इट मीन्स अँटी कॅन्सर ड्रग्स, अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सिसप्लॅटिन अँड गिव्ह इट्स केमिकल नेम अँड यूजेस अँड ब्रँड नेम. सेम ॲज दॅट फॉर ऑल क्वेश्चन इन विच इन्क्लुडिंग द डेफिनेशन, क्लासिफिकेशन, वन स्ट्रक्चर अँड अल्सो ब्रँड नेम, chemical name and uses. So you have two essential study material in which chemical name, structure, brand name and uses. Okay, so next question, give the reaction and principle involved in the limit test of arsenic and draw the neat label diagram of the Gottsched apparatus. Ata je kai reaction ani principle je kai involves asnare je apan limit test cha chapters madhe baghitlele ki arsenic chi limit test tumhala tithe lihayche, arsenic cha limit test je kai basic principle asel, je kai reaction asel tithe tumhala lihayche ani Gottsched test apparatus apan used karto ti diagram tumhala tithe draw karayche. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिफाईन डायुरेटिक अँड डायुरेटिक, क्लासिफाय अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फ्रुसेमाइड, सेम ॲज दॅट. दॅन डिफाईन अँड क्लासिफाय नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लामेटरी स्ट्रक्चर अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ॲस्प्रिन अँड आयबीप्रोफेन. सेम क्वेश्चन, नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग ब्लड बट इन विच स्ट्रक्चर लाईक दॅट ॲस्प्रिन अँड आयबीप्रोफेन. इथे स्ट्रक्चर चेंज झालं आहे, तिकडे आपण पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर बघितलं. आता डिफाईन अँड क्लासिफाय नॉन स्टेरॉयडल असणार आहे, सेम क्वेश्चन बट इन विच इन्क्लुडिंग स्ट्रक्चर्स आर डिफरन्स लाईक दॅट ॲस्प्रिन अँड आयबीप्रोफेन. हे असणारे तुमचे जे काही 5 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहे, ते 5 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकताय विंटर एक्झामसाठी. नेक्स्ट असणार आहे की तुम्हाला शॉर्ट आन्सर म्हणजे 3 मार्क्सचे जे काही क्वेश्चन्स असतील ते कशा टाईपचे असू शकतात. सो लाईक दॅट प्रिन्सिपल फॉर लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन लाईक दॅट प्रिन्सिपल अँड ॲपरॅटस लिमिट टेस्ट ऑफ हेवी मेटल, म्हणजे जी काही अर्सेनिकची जी काही लिमिट टेस्ट असणार तिचं प्रिन्सिपल आणि ॲपरॅटस लिहायचं आहे तुम्हाला. ओके, जे ॲपरॅटस लिहायचं आहे म्हणजे ती डायग्राम तुम्हाला तिथे ड्रॉ करायची. ओके, नेक्स्ट एक्सप्लेन मोहर्स मेथड अँड बोलार्स मेथड, ज्या या दोघं मेथड तुम्हाला एक्सप्लेन करायच्या असतील शॉर्ट आन्सर्समध्ये. दॅन प्रिन्सिपल ऑफ रेडॉक्सटॅटेशन, तर रेडॉक्सटॅटेशन जो टाईप आहे त्याचं जे काही बेसिक प्रिन्सिपल असेल हे तुम्हाला इथे राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन अशा टाईपचा असू शकतो, डिफाईन हिमॅटिनिक्स अँड गिव द स्टोरेज अँड युजेस प्रिपरेशन ऑफ द फेरस सल्फेट. आता डिफाईन हिमॅटिनिक्स हे जे काही आपले स्टार्टिंगचे थेराटिकल्स चॅप्टर्स असणारे इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल्समध्ये, त्याच्यामध्ये हिमॅटिनिक्स, गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट, टॉपिकल एजंट, डेंटल प्रोडक्ट्स, मेडिसिनल गॅसेस आहेत, त्या चॅप्टर्समधलं तुम्हाला डिफाईन हिमॅटिनिक्स विचारू शकतात किंवा गिव द स्टोरेज अँड युजेस अँड प्रिपरेशन ऑफ द फेरस सल्फेट, म्हणजे त्याच्यामधला जो काही कंपाऊंड असेल फेरस सल्फेट तो विचारला जाऊ शकतो. अशा टाईपने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर अँटासिड, गिव द स्टोरेज, युजेस अँड प्रिपरेशन ऑफ मेगाल्ड्रेट अँड अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. मेगाल्ड्रेट अँड अल्युम हायड्रॉक्साईड जेल, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड्स इन द अँटासिड्स अँड दीज आर प्रोबॅबली ask in the winter examination. So what are the antacid and give the storage, त्याचं स्टोरेज लिहायचं आहे, युजेस लिहायचं आहे आणि प्रिपरेशन्स जे काही असते ते तुम्हाला लिहायचे. मग कोणत्या कंपाऊंडचे, तर मेगाल्ड्रेट अँड अल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन टॉपिकल एजंट्स अँड राईट द युजेस, स्टोरेज कंडिशन अँड formulations of the boric acid and the bleaching powder. Define topical agents and write down the uses, storage condition and formulations of the boric acid and the bleaching powder. याच्यामध्ये मेन कंपाऊंड असणार टॉपिकल एजंटची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आणि बोरिक ऍसिड आणि ब्लिचिंग पावडरचं जे काही सगळं असणार त्याच्यामध्ये, म्हणजे जे काही युजेस असतील, स्टोरेज असतील, फॉर्म्युलेशन्स असतील, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं असणार. नेक्स्ट असणार आहे डेंटल प्रोडक्टवरती क्वेश्चन असणार आहे की व्हॉट आर द डेंटल कॅरीज अँड राईट द युजेस, स्टोरेज कंडिशन
एंड फॉर्मुलेशंस ऑफ द बोरिक एसिड एंड ब्लीचिंग ब्लीचिंग सोडियम फ्लोराइड. सो बोरिक एसिड एंड ब्लीचिंग सोडियम फ्लोराइड. सो सोडियम फ्लोराइड इट इज अ वेरी इम्पॉर्टंट. सो व्हाट इज इट डेंटल कॅरिज मध्ये तिथे तुम्हाला डेफिनेशन लिहायचं आणि बाकीचं जे काही डिस्क्रिप्टिव्ह असेल ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं त्याच्यामध्ये त्या क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द प्रॉपर्टीज युजेस अँड स्टोरेज कंडिशन ऑफ द कार्बन डायऑक्साईड नायट्रस ऑक्साईड अँड ऑक्सिजन. जे की जे तिघ कंपाऊंड आहेत आपले त्याच्यामधून तुम्हाला एक कोणता तरी कंपाऊंड फिक्स जो असतो तो विंटर एक्झामिनेशनमध्ये विचारला जाऊ शकतो. मग त्याच्या प्रॉपर्टीज युजेस आणि स्टोरेज कंडिशन प्रत्येक गॅसची जी गॅसियस प्रोडक्टमध्ये प्रत्येक गॅसची स्टोरेज कंडिशन ही वेगळी वेगळी. सो यू हॅव टू राईट डाऊन द प्रॉपर प्रॉपर्टीज युजेस अँड स्टोरेज कंडिशन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ द स्ट्रक्चर गिव द केमिकल नेम स्टोरेज युजेस अँड ब्रँड नेम ऑफ द थायोपेंटल सोडियम. तर थायोपेंटल सोडियमचं तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे, त्याचं केमिकल्स नेम, नंतर त्याचं स्टोरेज आणि युजेस जे काही असेल ब्रँड नेम म्हणजे थायोपेंटल ड्रग सोडियम. हा पूर्ण ड्रग तुम्हाला व्यवस्थित स्टडी करून त्याचं जे काही डिस्क्रिप्टिव्ह वर्क जे असेल ते सगळं तुम्हाला तिथे लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिफाईन अँटीसायकोटिक ड्रग्स अँड ड्रॉ द स्ट्रक्चर गिव केमिकल नेम स्टोरेज युजेस ब्रँड नेम फॉर्म्युलेशन्स ऑफ द हॅलोपेरिडॉल. अँटीसायकोटिकचं तुम्हाला क्लासिफिकेशन लिहायचं आहे आणि हॅलोपेरिडॉल जो ड्रग आहे त्याचं पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह वर्क, त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे, केमिकल नेम, स्टोरेज. सो ऑल दीज कंडिशन्स आर अप्लाइड फॉर दी हॅलोपेरिडॉल. देन नेक्स्ट क्वेश्चन्स, डिफाईन हायपोग्लायसेमिक एजंट अँड राईट डाऊन द स्टोरेज कंडिशन अँड फार्मास्युटिकल्स फॉर्म्युलेशन्स ऑफ इन्सुलिन. जे काही इन्सुलिन्स असेल त्याची स्टोरेज कंडिशन आणि फॉर्म्युलेशन्स लिहायचे आहेत आपल्याला इन्सुलिनचे. देन डिफाईन हायपोग्लायसेमिक एजंट म्हणजे हायपोग्लायसेमिक एजंट्स म्हणजे काय असतं त्याची तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ द स्ट्रक्चर गिव द केमिकल नेम स्टोरेज युजेस अँड ब्रँड नेम फॉर्म्युलेशन्स ऑफ द किटोकायनाझोल. सो किटोकायनाझोल ड्रगचं तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे याच्यामध्ये. जे स्ट्रक्चर असेल ते ड्रॉ करायचं आहे, केमिकल नेम, स्टोरेज अँड युजेस अल्सो. ओके, ब्रँड नेम अल्सो राईट डाऊन. देन क्लासिफाय अँटीमलेरियल ड्रग स्टोरेज युजेस अँड फार्मास्युटिकल्स फॉर्म्युलेशन ऑफ द क्विनिन सल्फेट. अँटीमलेरियलचं तुम्हाला क्लासिफिकेशन लिहिल्यानंतर क्विनिन सल्फेटचं जे काही असेल त्याचं स्टोरेज युजेस अँड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स असतील ते तुम्हाला तिथे राईट डाऊन करायचे. नेक्स्ट क्वेश्चन असू शकतोय, ड्रॉ द स्ट्रक्चर अँड गिव द केमिकल नेम स्टोरेज अँड युजेस अँड ब्रँड नेम फॉर्म्युलेशन्स ऑफ डॅप्सोन. सो डॅप्सोन इन विच ड्रॉ द स्ट्रक्चर केमिकल नेम स्टोरेज लिहायचं आहे, नंतर युजेस आणि त्याचं ब्रँड नेम जे असेल ते लिहायचं आहे. डॅप्सोन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट ड्रग्स. ओके, आता हे आपण बघितले की 3 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ओके, आता नेक्स्ट जे काही स्ट्रक्चर्स दिले आहेत आपल्या ओवरऑल सिलॅबसमध्ये, त्या सिलॅबसमधले कोणते कोणते स्ट्रक्चर असे असतात की त्यांना आपण प्रायोरिटी जास्त देऊ शकतो किंवा जे काही स्ट्रक्चर असतील ते स्टारच्या अंडर येतात. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स असणारे पूर्ण ओवरऑल सिलॅबसमध्ये की ते स्ट्रक्चर तुम्ही करायचेच आहेत विंटर एक्झामसाठी. फर्स्ट असणार आहे थायोपेंटल सोडियम, देन सेकंड डायझेपाम, थर्ड वन फिनोबार्बिटोन, देन हॅलोपेरिडॉल, देन नेक्स्ट वन दॅट इज द फिनिटॉइन, ॲसिटिलकोइन, प्रोप्रानॉल, कॅप्टोप्रिल, फ्युसेमाइड, पॅरासिटामॉल, ॲस्प्रिन अँड आयब्युप्रोफेन, देन आयसोनियाझाइड, देन सल्फासिटामाइड, देन डॅप्सोन, क्लोरॅम्फेनिकॉल, डोपामाइन, प्रोप्रानॉल, क्लोरोक्विन फॉस्फेट अँड मेटफॉर्मिन. सो दीज टाईप्स ऑफ स्ट्रक्चर आर इम्पॉर्टंट फॉर दी विंटर एक्झामिनेशन. तर या स्ट्रक्चरचा जे काही मी वरती क्वेश्चन्स 3 मार्क्सचे आणि 5 मार्क्सचे जे काही क्वेश्चन्स लिहिले आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला विंटर एक्झामिनेशनसाठी पास होण्यासाठी किंवा तुमचा पेपर सॉल्व करण्यासाठी तुम्हाला ह्या क्वेश्चन्सची मदत होऊ शकते असं मला वाटतंय. तुम्ही एवढ्या क्वेश्चनचा जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी तुम्ही पेपर लिहू शकताय. या क्वेश्चन्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला पूर्ण सिलॅबस पण रीड करायचा आहे. बट आधी तुम्ही जे काही प्रायोरिटी क्वेश्चन देतात त्या बॅकडेटेड क्वेश्चन पेपर पण तुम्हाला बघायचे, म्हणजे ज्या काही प्रिव्हियस एक्झाम बोर्ड एक्झाममध्ये विचारल्यात त्या क्वेश्चन्स पण ते त्यातले क्वेश्चन्स पण बघायचेत आणि ओवरऑल सिलॅबस पण स्टडी करायचा आहे. ओके, सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर विंटर एक्झामिनेशन. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझे ज्या काही क्वेश्चन्सने जर सपोज हेल्प होत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ट्राय करा. थँक्यू सो मच.